पत्नीच्या निधनाचे वृत्त समजताच शंभरी ओलांडलेल्या आजोबांनी देखील पत्नी मागोमाग आपला देखील जीव सोडलाय. आयुष्यभर अर्धांगिनी बनली आणि मृत्यूनंतर मी एकटा कसा राहू म्हणत त्यांनी देखील डोळ्यात अश्रू आणले आणि अचानक त्यांनी जीव सोडला. मन हेलावून टाकणारी ही घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली आहे. लग्न म्हणजे सात जन्माचं नातं मानलं जातं. ते पती पत्नीमधलं अतूट नातं असतं. लग्नानंतर दोघांमधला विश्वासाचं नातं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. कितीही संकट आली तरी एकमेकांची साथ असेलच तर प्रत्येक संकटावर मात करणं सोपं जातं. पती पत्नी उतार वयातही एकमेकांचा आधार मानला जातो. दोघेही एकमेकांना म्हातारपणीची काठी समजतात. पण जर एकाने साथ सोडली तर दुसऱ्याचं काय होणार अशीच मन हेलावून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीनेही त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास आपला प्राण सोडल्याची घटना घडली आहे. औसा तालुक्यातील होळी येथील रहिवाशी असणारे सरस्वती सदाशिव जाधव वय 95 यांचे बुधवारी 3:30 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. पत्नीच्या निधनाची बातमी समजताच पती सदाशिव श्यामराव जाधव वय 107 यांनाही धक्का बसला. एकीकडे घरात पत्नीच्या निधनामुळे शोकाकुल वातावरण पसरले होते आणि गावातून नातेवाईक घरी येत होते. पण काही तासांनी पत्नीच्या निधनाच्या दुःखातच बुधवारी सायंकाळी 5 सुमारास सदाशिव जाधव यांनीसुद्धा प्राण सोडले. एकाच दिवशी काही तासाच्या आत पत्नी पाठोपाठ पतीनेही आपले प्राण सोडल्यामुळे जाधव कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. वयाच्या अखेरच्या टप्प्यात आपला स्वातीदार सोडून गेल्यामुळे सदाशिव जाधव यांनी प्राण सोडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांच्या हे पार्थिवावर गुरुवारी सकाळी 9 होळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.